शिक्षक आज अख्या विद्यार्थिनीचे सत्कार करत आहे, हे फार मोठी गोष्ट आहे। कृपा एकदा टाळ्या होऊ देऊ द्या। तरी माझे गुरुजन माझा पाया मूळ तो होता दहावीचा। दहावीला आमच्या शाळेने प्रथम आले बोर्डातून प्रथम आलेले आहेत कल्पनाताई चव्हाण। एक साइड होऊन जात मी वर आणि मॅडम तुम्ही बोलता जाऊ हा एक एक साइड सांग मॅडम ये मागे चलता बंधू आणि भगिनींनो, प्रथमता मी आभार न मानता मी तुमच्या ऋणात राहील, कारण हे प्रेम मला आजचं नाही तर हे कायम स्वरूपी प्रेम तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असायला पाहिजे। त्यासाठी प्रथमता मी सगळ्यांचे धन्यवाद आभारी आणि मी माझे दोन शब्द बोलायला सुरुवात करते। वास्तविक वादा मी 28 फेब्रुवारी 2022 चंद्रपूरला पदोन्नतीने शिक्षणाधिकारी माध्यमिक या ठिकाणी रुजू झाली। योगायोगाने या पुढच्या आठवड्यात शनिवार रविवार होता, मला असं वाटलं की चला आई वडिलांना भेटून येऊ। मला हे तुमचं नियोजन काहीच माहीत नव्हतं, जर खरंच असं नियोजन असतं तर मी माझ्या फॅमिलीला इथं बोलावलं असतं, त्यांना दाखवलं असतं ही माझी माहेरची माणसं आणि हे माझ्या माहेरच्या माणसाचं प्रेम, हा माझा समाज आणि या समाजाने या ठिकाणी जी ही दिलेली ही शिदोरी आणि या शिदोरीचं हे प्रतीक आहे। खरंच मन खूप भारावून आलेलं आहे, कोणत्या शब्दात आपले आभार मानावे शब्द अपुरे पडत आहे। प्रास्ताविकामध्ये माझ्या काकांनी सांगितलंच की माझं बालपण बघा, शिक्षक म्हटल्यानंतर शिक्षकाचं जे विंचवाचं विराड पाठीवर असतात त्या पद्धतीनं त्या काळात जिथं बदली व्हायची तिथं आई वडील खोली करून राहायचे। माझे आई वडील धानकीला शिक्षक आणि शिक्षिका जिल्हा परिषदेच्या शाळेत होते आणि तिथं माझं इयत्ता 9वीपर्यंतचं शिक्षण झालं, ते बालपण आजही आठवतं आणि आजही इच्छा होते आणि भविष्यात खरंच मी त्या शाळेला व्हिजिट देईन। आणि व्हिजिट म्हणजे एक अधिकारी म्हणून देणार नाही, एक त्यांच्या ऋणात राहून त्यांच्या शाळेतून मी शिक्षण घेतलेलं आहे आणि तिथून माझा पाया हा भरभक्कम झालेला आहे। त्यानंतर या ठिकाणी गुरुदेव गोरोबा विद्यामंदिर या शाळेच्या संस्थापिका धामणकर मॅडम, त्यांचा स्टाफ, गुरुजन जरी त्यावेळेसचे माझे सेवानिवृत्त झालेले असतील तरी देखील आज जे गुरुजन आलेले आहे त्यांचा हा सत्कार मी स्वीकार केला, त्यांचा हा प्रसाद मी स्वीकार केला आणि त्यांचं हे प्रेम मी स्वीकार केलं। खरंच मी नशीबवान मानते की या ठिकाणी माझ्या गुरुजनानं माझ्यावर प्रेम केलं, माझा सन्मान केला, माझ्या समाजातील सर्व बांधवांनी आदरणीय सन्माननीय सर्व बंधू भगिनींनी माझ्या नातलगांनी माझ्यावर प्रेम केलं, खरंच मी धन्य झाले। बघा जीवनाचा जीवनक्रम कसा चालतो, 10वीपर्यंत नंतर डीएडला पुसदला मी शिक्षण घेतलं, पुसदचे माझे डीएडचे मित्रमैत्रिणी येऊन गेलेत, सकाळपासून इथं विडूळला शिक्षिका होती 1992 ते 1995 लग्नाच्या आधी आणि त्या कालावधीतले जे शिक्षक बंधू बांधव होते ते सुद्धा मला भेटून गेले आणि 1995 आईने सांगितल्याप्रमाणे माझं लग्न जळगाव जिल्ह्यात झालं, एक खेडेगाव होतं। वास्तविक पाहता त्या ठिकाणी इथं राजीनामा देऊन मी नवीन पोस्टवर हजर झाली आणि तिथं पतीपत्नी एकत्रीकरण या सदराखाली माझ्याच गावात माझी बदली केली। बदली केल्यानंतर 8 वर्ष त्या ठिकाणी माझा मोठा मुलगा त्याला माझ्या हाताखाली मी शिकवलं। माझे बघा आमच्या समाजाचा तांडा असतो, तिथं तांडा आहे आणि त्या तांड्यातील मुलांना
सुसंस्कृत करण्याचं कामकाज मी केलं आणि खरंच आज सुद्धा ते विद्यार्थी पुढे गेलेले आहेत. त्या विद्यार्थ्यांना मी सुद्धा हातभार लावलेला आहे. ते विद्यार्थी नोकरीवर आहेत. त्या ठिकाणी त्यांना तर शिकवायचं काम केलं, पण त्यावेळेस असं वाटायचं की विदर्भ आणि खानदेश याच्यामधली खूप मोठी दरी आहे. बघा, भाषेपासून तुमच्या खाण्यापिण्यापासून तर खूप भेद आहे. तुम्हाला वरणबट्टी माहीत नसेल. हे वरणबट्टी म्हणजे तिथलं लग्नातलं खास मेनू. ते वरणबट्टी मला 2 वर्ष कधीच आवडलं नाही, पण नंतर हळूहळू सवय करून ते आवडायला लागलं. सुरुवातीला काय होऊन जातं की मुलगी जेव्हा सासरी जाते तर सासर खरंच खूप परक वाटतं, पण आता काय होऊन जातं की सासर हे माहेर होऊन जातं. त्यांची त्यांच्याप्रती जी तळमळ आहे की माझ्या कुटुंबातला प्रत्येक लहान मुलगासुद्धा नोकरीला लागला पाहिजे, ही माझी तळमळ आहे. माझ्या समाजातला जर सुशिक्षित बेकार एखादा मुलगा असेल आणि त्याला काही शिक्षणाची गरज असेल, तर मी फक्त माझ्या मातेला एवढी इच्छा प्रकट करते की ती शक्ती माझ्यामध्ये यायला पाहिजे, की त्यांच्याप्रती मी काहीतरी माझं ऋण व्यक्त करू आणि त्यांना काहीतरी माझा हातभार लागायला पाहिजे. शिक्षण सांगितलेलंच आहे. शिक्षण म्हणजे एवढं आपण आज हे जे काही फलित आहे हे शिक्षकामुळे शिक्षणामुळेच झालेलं आहे, आणि शिक्षणामुळेच माणूस हा प्रगत होत असतो. आणि स्त्री देखील आज आपण जे सावित्रीबाई फुलेचं आपला आठवडा सुरू आहे, सप्ताह सुरू आहे, आणि त्या मातेमुळे आज चूल आणि मूलपासून आपण दूर होऊन समाजामध्ये एकत्रित पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपण कार्य करत आहोत. धन्य त्या सावित्रीबाई फुलेंचं. बघा, जळगाव जिल्ह्यामध्ये जवळपास मी 25 वर्ष सेवा केलेली आहे. इथं 3 वर्ष शिक्षक म्हणून केलेली आहे आणि 1995 ते 2006 पर्यंत माझ्याच गावात शिक्षिका म्हणून काम केलेलं आहे. आणि जेव्हा जिल्हा परिषदेत शिक्षण समितीकडनं जी जागा निघाली त्यामध्ये शिक्षण विस्ताराधिकारी म्हणून 2006 ते 2011 पर्यंत मी पंचायत समिती जळगाव प्रॉपर त्याच ठिकाणी कामकाज केलेलं आहे. आणि त्यानंतर 2008-09 MPSC जागा निघाल्या आणि त्या MPSC परीक्षेमध्ये मी सहभाग घेऊन 2011 वर्ग 2 गटशिक्षणाधिकारी म्हणून माझी नियुक्ती भुसावळ तालुक्याला झाली. भुसावळवरून पुन्हा 4 वर्ष मी जळगाव तालुक्याला गटशिक्षणाधिकारी म्हणून कामकाज केलं. त्यानंतर पुढील 3 वर्षात उपशिक्षणाधिकारी म्हणून जळगाव जिल्हा परिषदेला कामकाज केलं. आणि त्यानंतर आमच्या उपशिक्षणाधिकारी कामकाज करीत असताना तेथील शिक्षणाधिकारी यांची बदली झाल्यामुळे शिक्षणाधिकारी पदाचा प्रभार हा माझ्याकडे सोपविण्यात आला आणि मागील 6 महिन्यात मी शिक्षणाधिकारी प्रभारी शिक्षणाधिकारी म्हणून जळगाव या ठिकाणी कार्यरत होते. आणि पदोन्नतीनं या मागील आठवड्यामध्ये 28 फेब्रुवारी 2022 रोजी मी चंद्रपूर या ठिकाणी शिक्षणाधिकारी माध्यमिक या ठिकाणी रुजू झालेली आहे. बघा, परमेश्वर म्हणतो ना की कुठंतरी ऋण फेडावं लागतं आणि ती ऋण फेडण्याची आता वेळ आलेली आहे. विदर्भ ही माझी जन्मभूमी कर्मभूमी आणि या विदर्भासाठी मी काहीतरी करावं ही परमेश्वराची इच्छा असावी असं मी मानते. कारण जळगाव म्हटलं तर नाशिक विभागात येतं आणि नाशिक विभागाचे आता तिकडचे जे कधी आहे त्यांना असं वाटत आहे की मॅडमला खूप दूर दिलं, पण मला अजिबात त्यात वाईट वाटलं नाही. मला एक संधी मिळाली, ती काम करण्याची संधी, माहेरी जाण्याची संधी आणि माहेरच्या लोकांसाठी काहीतरी करावं ही संधी मिळाली. आणि या संधीचं सोनं कसं करावं आणि याचीच परमेश्वराची मी प्रार्थना करते. आणि समाजासाठी माझं कुठंतरी मी ऋणी आहे त्यांचं ऋण व्यक्त करते. आणि खरंच असंच प्रेम आपण भावी आयुष्यात देखील मला देत राहावं. सगळ्यांचे मी धन्यवाद मानते, आभार मानते. मंचावरील सर्व प्रमुख पाहुणे म्हणत नाही मी यांना, कुटुंबातील माझे सगळे माहेरचे नातेवाईक आहेत त्यांचं सगळं 2 शब्दाने मी आभार व्यक्त करते आणि माझे 2 शब्द पूर्ण करते. खास सत्कार मूर्ती चंद्रपूर जिल्हा परिषदच्या शिक्षणाधिकारी माध्यमिक कल्पनाताई चव्हाण, त्याचप्रमाणे व्यासपीठावरील मान्यवर उपस्थित मंडळी आणि आमच्या संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती प्रीतिताई धामणकर, या ठिकाणी उपस्थित सर्व माझे बंधू भगिनी, आज आमच्यासाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे.
कारण आमच्या शाळेच्या माजी विद्यार्थिनी आज शिक्षणाधिकारी माध्यमिक या क्लास वनच्या पदावर नियुक्त झाल्या आणि ही आमच्यासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे. याच वर्षी आमच्या शाळेची एक विद्यार्थिनी स्नेहल राहाटे हिची उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली. तसेच यावर्षी मॅडम आम्हाला सांगण्यात असा आनंद वाटतो की आमच्या शाळेचे यावर्षी म्हणजे मेडिकलचे 3 विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएट झाले, 2 विद्यार्थी MD आणि 1 विद्यार्थी MS झाला. आणि आपल्या आशीर्वादानं ही संस्था उत्तरोत्तर प्रगती करत आहेत. अतिशय म्हणजे आमचे शिक्षकसुद्धा खूप चांगल्या प्रकारे परिश्रम घेत आहेत आणि म्हणून आमची इच्छा आहे की आपण जर या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्याला आला तर नक्कीच चांगलं आम्हाला म्हणजे पूर्ण जिल्ह्याचा सुद्धा या ठिकाणी चांगला शिक्षण विभागाचा विकास होईल आणि आपल्यासारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची खरंच जिल्ह्याला गरज आहे. मी या ठिकाणी खास करून आमचे मातोश्री पुष्पाताई चव्हाण यांना खरंच धन्यवाद देतो आणि अभिनंदन करतो की त्यांनी खूप चांगले म्हणजे आपले मुलं घडवले, खूप मोठ्या सुपर क्लास वन पदावर त्यांना तिथपर्यंत नेण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले. मला वाटते आमच्या बाई आमच्या संस्थेच्या अध्यक्षा त्याचप्रमाणे तुम्ही सोबत होते ना शिक्षिका म्हणून आमच्या बाई संस्थेच्या ज्या माजी अध्यक्षा होत्या त्यासुद्धा आणि पुष्पा काकू त्या जिल्हा परिषदला शिक्षिका होत्या आणि त्यांनी अतिशय परिश्रम घेऊन आपल्या मुलांना मुलींना घडवलं आणि त्यामुळे मग त्यांचे खास करून अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे सत्कारमूर्ती आजच्या कल्पनाताई चव्हाण यांना शुभेच्छा देतो. पुढच्या याच्यासाठी लवकरच त्यांचं आणखी प्रमोशन होऊन डेप्युटी डायरेक्टर हो आणि परत पुन्हा अमरावती विभागामध्येच येऊ अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद.